श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आता बरेचसे असे कमेंट येतात मला की पती ऐकत नाही किंवा पतीला आपलेसे करण्यासाठी काही उपाय सांगा। खरं तर पती आपलेसे करण्यासाठी उपाय म्हणजे पतीनंच मनावर घेतलं पाहिजे की आपल्याला पत्नीचं व्हायचं आहे। ज्या पतीच्या मनातच नसेल की पत्नीचं ऐकायचंच नाही आहे किंवा पत्नीला मुद्दामहून त्रास द्यायचा आहे, पत्नीच्या चांगल्या गोष्टींमध्ये अडथळा आणायचा आहे किंवा पत्नीवर संशय घ्यायचा आहे, पत्नीला चांगलं पुढं वाटचाल करूनच द्यायची नाही आहे किंवा तिचं चांगलंच त्याला आवडत नाहीये, तिच्याशी तो सतत वाईट वागतोय, अशा पतीसाठी ना जगात कुठलाही उपाय नाहीये। मात्र ज्या पतीला इच्छा आहे की पत्नीशी चांगलं वागायचं आहे, तरी पण त्याच्याकडून काही चुका होत आहेत असं तुम्हाला वाटतंय की नाही ताई पती चांगला आहे पण कुणाचं तरी ऐकून माझ्याशी असं वागतो वगैरे, असे ज्यांचे पती आहेत त्यांच्यासाठी हे उपाय नक्कीच काम करतील। मात्र असे पती जे मुद्दामहून दारू पिऊन त्रास देतात किंवा मुद्दामहून बायकोच्या कॅरेक्टरवर संशय घेतात, असेही अनेक पती या जगामध्ये आहेत की ते स्त्री कितीही चांगलं वागू देत, तिनं अगदी सीतेसारखी परीक्षा का देईना पण तिच्यावर संशय घेणं टाळत नाहीत किंवा तिच्याशी वाईट वागणं टाळत नाहीत, तिला तिच्याशी मारहाण करतात, तिला वाईट वाईट शब्द बोलतात। मी तुम्हाला सांगू का की ज्या घरामध्ये पत्नीचा अपमान होतो किंवा ज्या घरामध्ये पत्नीला रडवलं जातं, पत्नी असू दे, आई असू दे, बहीण असू दे, पण जास्त करून पत्नी म्हणजे घरची लक्ष्मी हा विषय आज आपण बोलत आहोत, तर घरच्या लक्ष्मीला प्रत्येक पुरुष दादा जे माझा आत्ता व्हिडिओ बघत आहेत त्या सगळ्यांनी लक्षात ठेवा, जो कोणी आपल्या पत्नीला रडवतो तो स्वतः तर सुखी राहू शकत नाही, त्याच्याबरोबर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला त्याची झळ सोसावी लागते। तुमच्या पत्नीशी तुम्ही सामोपचारानं बोलून बघा, बोलून प्रश्न मिटतायत का बघा, नसतील मिटत तुम्ही दोन मोठी माणसामध्ये बसवून या गोष्टी बोलून बघा, तरी नसतील मिटत, अगदीच तुमचं पूर्ण तुटायपर्यंत नातं आलं आहे, अशा वेळेस खरंच विचार करा की आपण एकत्र राहून फायदा आहे का किंवा आपल्याला काय केलं पाहिजे, नक्की या नात्याचा शेवट काय आहे, हे नातं पुढे जाऊ शकण्यासारखं आहे का, या नात्यामध्ये काही जिवंतपणा उरला आहे का, नसेल तर तो आणण्यासाठी काय करावं लागेल, पुन्हा पूर्ववत नातं आणण्यासाठी काय करावं लागेल। आता काही पती तर असेही आहेत की जे मुलांसमोर सुद्धा हे बोलणं टाळत नाहीत, मुलांसमोरही पत्नीला वाटेल असं बोलतात, अपमान करतात, त्याचा परिणाम मुलांवर, लहान मुलांचा मेंदू अतिशय हे सेन्सिटिव्ह असतो की त्यांच्यावर त्याचा परिणाम होतो, मुलांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होतो, आणि या सगळ्याचा परिणाम सगळ्यात जास्त होतो तो आपल्या आर्थिक परिस्थितीवर, कारण लक्ष्मी अशा घरी यायला मागत नाही, लक्ष्मी हळूहळू पाठ फिरवते आणि त्यामुळे घरची बरकत कमी होते। त्यामुळे जे कोणी पुरुष मंडळी हा व्हिडिओ ऐकत आहेत त्यांनी लक्षात ठेवा की तुमच्या पत्नीला तुम्ही जेवढं व्यवस्थित ठेवाल, खुश ठेवाल, खुशचा अर्थ ती रोज तुम्हाला साडी मागतीये, रोज गजरा मागतीये, रोज सोन्याचे हार दागिने मागतीये असं आहे का, नाही तर तिला कुटुंबासाठी सुख हवं आहे, प्रेम हवं आहे, तुमचा थोडासा वेळ हवा आहे, तुमचं थोडं समजून घेणं हवं आहे, तुम्ही तिची चौकशी करता का, ती आजारी असल्यावर तिची काळजी घेता का, तिला तुम्ही काही गोष्टींना विवश तर नाही ना करत, तुमच्यात काय चुका आहेत हे तुम्ही थोडंसं तपासून बघा आणि त्यानंतर या गोष्टी सामोपचारानं मिटवण्याचा प्रयत्न करा। आणि तरीही मिटत नसतील, खरंच इतक्यात आणल्या गेल्या असतील, जर त्या नात्यामध्ये काही जीवच उरला नसेल, तर तुम्ही सगळे मिळून स्वतःहून निर्णय घेऊन काहीतरी वेगळा कायदेशीर गोष्टीसुद्धा करू शकता असं मला तरी वाटतं की कारण तुम्ही सांगा मला, एकदा का नात्यात दुभंगलं की ते जोडण्याचा प्रयत्न करायला खूप वेळ जातो आणि त्या वेळातनं त्यातनं काहीतरी साध्य झालं ना तर खूप चांगलं आहे, पण काहीच साध्य होत नसेल तर मग विचार करावा लागतो की आता पुढची स्टेप काय घ्यायची। 100% 99% नातं जपण्याचा प्रयत्न करा, 1% जर तुमच्या हातातनं गोष्टी म्हणतो ना आपण की आता या गोष्टी माझ्या हातातच नाही आहेत, हाताबाहेरच गेल्यात, नाहीच मी इथं राहू शकत नाही, अशी कंडिशन ज्यावेळेस तुमच्यावर येईल त्यावेळेस मात्र तुम्ही तुमच्या आई वडिलांचा वगैरे आधार घेऊन पुढं तुम्ही काय करायचं, तुम्ही सुशिक्षित आहात का, सगळा विचार आधी करा की तुम्ही सुशिक्षित आहात का, तुम्ही कमवू शकता का, तुम्ही तुमची मुलं असतील, 1 असेल 2 असेल तुम्ही त्यांना वाढवू शकता का, हे सगळे विचार करा आणि त्यानंतर कायद्याने तुम्ही वेगळेसुद्धा होऊ शकता,
कायदा हा स्त्रियांच्याही बाजून आहे पुरुषांच्याही बाजून आहे त्यामुळे तुम्ही कायद्याचाही आधार घेऊ शकता जर अगदीच तशी वेळ आली असेल तर. पण 99% आपल्याला काय करायचं आहे तर नातं जपायचं आहे. एक दोन तीन उपाय तुम्हाला सांगणार आहे आज जे की केल्याने तुम्हाला चांगला फरक पडेल. तुम्हाला काय करायचं आहे, दोन कागदामध्ये कापूर घ्यायचा आहे आणि पतीनं पत्नीच्या आणि पत्नीनं पतीच्या उशीखाली ठेवायचं आहे. आता दोघांमध्ये जर असं असेल तर एकाच कोणीतरी हा उपाय करा. पतीला इच्छा असेल पत्नीनं नीट वागावं तर पत्नीनं करा, पतीनं करा, पत्नीला इच्छा असेल तर पत्नीनं करा. फक्त दोघांच्या उशाखाली रात्री उजव्या हातात कापूर घ्यायचा, दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आणि ओम मम पत्नी स्वाहा, ओम मम पत्नी कुरु कुरु स्वाहा, ओम मम पत्नी कुरु कुरु स्वाहा, ओम मम पत्नी कुरु कुरु स्वाहा. आणि पत्नीच्या जागेवर पती लावलं तरी चालेल. हा मंत्र म्हणायचा आहे आणि तुम्हाला हे जे कापूर आहे ते एकमेकाच्या उशीत घालून ठेवायचं आहे. सकाळी हा कापूर घराच्या बाहेर जाळायचा आहे. दुसरा उपाय म्हणजे कुंकू. पांढऱ्या कपड्यात किंवा पांढऱ्या कागदात कुंकू लावायचं, त्यातलं थोडंसं कुंकू तुमच्या इथं लावायचं आणि मग ते कुंकू त्यात मिक्स करायचं आणि ती जी कुंकवाची पुडी आहे ती पतीच्या गादीखाली उशीखाली किंवा जिथं तुम्ही झोपता, खाली जरी काही घालून झोपत असाल, उशीच्या सरळ कवरात टाकून द्यायची ती पुडी, त्याला कळणारही नाही. आणि ते कुंकू तुम्ही रोज लावायचं, ह्याने देखील चांगला नात्यामध्ये फरक पडतो. आणि शेवटचा आणि रामबाण उपाय तुम्हाला सांगते, दोन इलायची घ्यायच्या, त्या दिवसभर तुमच्या ओढणीला ड्रेसच्या इथं वगैरे किंवा साडीच्या पदराला गुंडाळून ठेवायच्या आणि तुमच्या शरीराला त्याचा स्पर्श करायचा. मधनातनं त्याच्या शरीरा तुमच्या शरीराला त्या ज्याच्यात गुंडाळलं आहे त्या स्पर्श करायचा, म्हणजे तुमची स्किन त्याला लागली पाहिजे असं तुमचा स्पर्श करायचा. दुसऱ्या दिवशी त्या दोन वेलची चहातनं खिरीतनं कशातनंही पतीला घालायच्या. हा उपाय सलग 21 दिवस करायचा. चहातूनच घाला, कारण 21 दिवस खीर तुम्ही करू शकत नाही. का केली विचारतील, रोजच काय गोड करून घालतेस. त्यामुळे तुम्ही चहात त्या वेलची घालू शकता, दोन वेलची चहात घाला, कशातही घाला, कुठूनही त्याच्या पोटात गेला म्हणजे बाद झालं. याने सुद्धा फरक पडतो. फरक त्यांच्यावरच पडेल ज्यांना बदलण्याची इच्छा आहे. ज्यांना बदलण्याचीच इच्छा नाही त्यांच्यावर कशाचाही कुठलाच फरक पडणार नाही. तरीही करून बघा. ओम मम पती वश्यई हा एक मंत्र आहे. ओम मम पती वश्यई कुरु कुरु स्वाहा. मम पतीच्या ठिकाणी तुम्ही पतीचं नाव सुद्धा टाकू शकता की माझ्या पतीचं नाव समजा अजय आहे. ओम मम पती अजय कुरु कुरु स्वाहा वच्छे, म्हणजे वशीकरण म्हणतो त्याला थोडक्यात आपण, शाबरी मंत्र आहे हा तुम्ही म्हणू शकता. नाही म्हटलं तरी मनात मराठीमध्ये म्हणा की माझा पतीनं माझं ऐकू दे, माझं कुटुंब वाचू दे, माझं कुटुंब आनंदी राहू दे आणि त्यानंतर तो कापूर ते कुंकू जे काही असेल ते ठेवा. जास्तीत जास्त मी तुम्हाला सांगते सामोपचारानं गोष्टी मिटवायचा प्रयत्न करा, पण काही गोष्टी अशा असतात ज्या मिटतच नाहीत. खरंच सांगते, ज्याला मार्गच नसतो अशा वेळेस थोडंसं स्ट्रिक्ट राहून बघा घरामध्ये. स्ट्रिक्ट राहूनही उपयोग नसेल तर मात्र तुम्ही जर इंडिपेंडंट असाल तर नक्कीच वेगळे राहा आणि इंडिपेंडंट नसाल तरी तुम्हाला इंडिपेंडंट व्हावं लागेल. रोज तिळतिळ मरण्यापेक्षा एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावायचा. म्हणजे मी तुम्हाला असं नाही शिकवते की पतीपासून वेगळं व्हायचं, पण ज्या पत्नी रोज मार खाऊन रोज मुलांसमोर सगळं काही सहन करतायत आणि मार हा नुसता हाताचा नसतो, मार हा शाब्दिक सुद्धा असतो, कधी कधी शब्द हे सुद्धा मारा इतके लागतात, त्यामुळे शाब्दिक मारांचा भडीमार जरी तुमच्यावर होत असेल एकतर मार सहन करायचा नाही, त्याच क्षणाला हात धरायचा. का मार का खायचा? आपण आपल्या आईवडिलांचा सुद्धा मार खात नाही तर पतीचा का खायचा? कुणाचाच मार कधी का खायचा मला सांगा? विनाकारण का खायचा? तुम्ही हात उठवायला कमी करू नका जर तुम्हाला विनाकारण मारलं जात असेल, भले ते सासूकडनं असू दे, सासऱ्यांकडनं असू दे किंवा पतीकडनं असू दे. वेळेला तुम्हाला काहीतरी शस्त्र उचलावलं तरी चालेल, पण तुम्ही कुणाचा मार खाऊ नका. इतकं तुम्ही स्ट्रॉंग राहा ना की एकतर तुमच्यावर तसं करण्याची कुणाची हिंमतच नाही झाली पाहिजे, तुम्हाला त्रास देण्याची हिंमतच नाही झाली पाहिजे. आणि हिंमत करतायत ना त्यांची, ती हिंमत त्यांच्या शरीरातनं हळूहळू कमी करण्याची ताकद तुमच्या अंगात हवी. आणि प्रत्येक स्त्रीमध्ये ती ताकद असते की ती स्वतःचा संसार वाचवू शकते. सहन करून 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 शेवट तिचं दुर्गा मातेचं रूप तयार होतं आणि शेवट मग ती त्याचा निकाल लावते, अक्षरशः निकाल लावते. अशा स्त्रिया पण आहेत या जगामध्ये की स्वतःचा संसार स्वतःच्या हिमतीवर कुणालाही मध्ये न घेता वाचवणाऱ्या सुद्धा स्त्रिया आहेत.
आज शिवरायांची जयंती आहे, त्याच्या तुम्हाला शुभेच्छा। जिजाऊचं उदाहरण घ्या, अत्यंत सुंदर लढा वृत्तीची जिजाऊ माता होती। त्याचप्रमाणे आपल्यालाही आपल्या मुलांसाठी काही गोष्टींची स्टेप उचलावी लागली तर अवश्य उचला, मात्र अन्याय सहन करू नका, अन्यायाला प्रतिउत्तर द्या। श्री स्वामी समर्थ।